नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत करतो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण या नवीन जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत. ते आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे BRO. यामध्ये एकूण 459 पदांची भरती निघालेली आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर प्रथमदा आले असाल तर आमच्या सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल बटन क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरी विषयी माहिती पोस्ट केली ते नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. या जाहिरातीबद्दलची माहिती. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO मध्ये एकूण 459 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 7 प्रकारच्या पदांचा समावेश आहे. तर आता आपण पाहणार आहोत हे 7 प्रकारची पदे कुठले आहे आणि त्याच्या एकूण जागा किती आहेत. तर लक्षात ठेवा, ही जाहिरात जी आहे फक्त पुरुषासाठी आहे, म्हणजे मेल ओनली. मी तर लिहिलेला मेल्स ओनली, म्हणजे ही जाहिरात फक्त पुरुषासाठी आहे, महिलांनी हा अर्ज भरायचा नाही. तर पहा, पहिली जी पोस्ट आहे स्टॉट्समनची, याच्या एकूण 43 जागा आहे आणि यामध्ये कास्टच्या पण जागा दिलेल्या आहेत. त्यात ओपनची आहे 19, SC आहे 6, ST आहे 3, OBC आहे 11 आणि EWF आहे 4. अशा प्रकारे 43 जागेची भरती होणार आहे स्टॉट्समनसाठी. तर पहा, नंतर सुपरवायझर स्टोअर, याच्या एकूण 11 जागा आहेत. नंतरची पोस्ट रेडिओ मेकॅनिक, याच्या एकूण 4 जागा आहेत. नंतर लॅब असिस्टंट, याची एकूण 1 जागा आहे फक्त. नंतर मल्टीस्किल वर्कर मेसन, याची एकूण 100 जागा आहेत. नंतरची पोस्ट आहे मल्टीस्किल वर्कर ड्राईव्ह इंजिन स्टॅटिक, याच्या एकूण 150 जागा आहेत. नंतरची पोस्ट आहे स्टोअर कीपर टेक्निकल, याची एकूण 150 जागा आहेत. टोटल ही जागा आहेत ते आहे 459. तुमच्या कास्टच्या जागा यामध्ये पाहून घ्यायचं, कोणत्या कास्टच्या जागा किती आहेत तुमच्या कास्टच्या जागा यामध्ये पाहून घ्यायचं. तर आता आपण हे पाहिलं की यामध्ये एकूण 7 प्रकारचे पदे दिलेले आहेत, या पदाच्या एकूण जागा किती आहेत. तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मांगितली आहे. तर पहा, पहिली जी पोस्ट आहे ते आहे स्टॉट्समन, याची पात्रता पहा. याच्यातली पात्रता मांगितली आहे 10+2 म्हणजे 12वी सायन्स, ठीक आहे, आणि 2 इयर्स सर्टिफिकेट ऑफ आर्किटेक्ट ऑर ड्रॉसमनशिप, म्हणजे 2 वर्षाचं सर्टिफिकेट पाहिजे ड्रॉसमनचं, ठीक आहे. नंतर आहे क्युवा, म्हणजे क्युवा समजा 2 इयर्स नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट फॉर ड्रॉसमन सिव्हिल, किंवा 2 वर्षाचं राष्ट्रीय सर्टिफिकेट ड्रॉसमनचं सिव्हिलमधलं. हे ड्रॉसमनची पात्रता मांगितली आहे, तुम्ही यामध्ये व्यवस्थित पाहू शकता. तुम्हाला काही अडचण आल्यास मला व्हॉट्सअपला SMS करायचा, हे संपूर्ण माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देईल. तर नंतर 2 नंबरची पोस्ट आहे सुपरवायझर स्टोअर्स, याला मांगितली डिग्री, म्हणजे कोणत्या शाखेतील डिग्री, आणि याला सर्टिफिकेट पाहिजे मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर कीपिंग फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला याला सर्टिफिकेट मांगितलेलं आहे मटेरियल मॅनेजमेंटचं किंवा इन्व्हेंटरी कंट्रोलचं किंवा स्टोअर कीपिंगचं, ठीक आहे. याची यामध्ये पण दिलेलं आहे 2 इयर्स एक्सपिरियन्स हँडलिंग द इंजिनिअरिंग स्टोअर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ किंवा स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑर एस्टॅब्लिशमेंट. तुम्ही यामध्ये सविस्तर पात्रता पाहू शकता, पण याला सर्टिफिकेट असणे गरजेचं तुमचं स्टोअर कीपरचं, आपल्या सुपरवायझर स्टोअरचं. तर 3 नंबरची पोस्ट आहे रेडिओ मेकॅनिक, याला 10वी पास मागितलेलं आहे आणि प्रोसेसिंग रेडिओ मेकॅनिक सर्टिफिकेट मागितलं आहे. 2 विथ 2 इयर एक्सपिरियन्स, म्हणजे 2 वर्षाचा अनुभव पण मांगितलेला आहे यासाठी, म्हणजे 10वी पास रेडिओ मेकॅनिक सर्टिफिकेट आणि 2 वर्षाचा अनुभव, ठीक आहे. 4 नंबरची पोस्ट आहे लेबोरेटरी असिस्टंट, याची जी पात्रता मागितली आहे ते मांगितलेली आहे 10+2 म्हणजे 12वी आणि लेबोरेटरी असिस्टंट सर्टिफिकेट, याचं सर्टिफिकेट मागितलं आहे लेबोरेटरी असिस्टंट सर्टिफिकेट असणे पण गरजेचं आहे. 10+2 रेकॉग्नाइज बोर्ड आणि सर्टिफिकेट. तुम्ही सविस्तर पात्रता पाहायची असेल तर यामध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मला व्हॉट्सअपला SMS करायचं, संपूर्ण पात्रता तुम्हाला, संपूर्ण जाहिरात तुम्हाला तुमच्या याला व्हॉट्सअपला पाठवून देईल, ठीक आहे. नंतरची जी 5 नंबरची पोस्ट आहे ते आहे मल्टीस्किल वर्कर, म्हणजे मेसनसाठी. याला जी पात्रता मागितली आहे ते मागितली आहे 10वी पास आणि सोबत मागितले आहे सर्टिफिकेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ब्रिक मेसन फ्रॉम इन्स्टिट्यूट ट्रेनिंग, म्हणजे ITR मेसन जसं असते ट्रेड तो जरी असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. सविस्तर पात्रता यामध्ये दिलेली आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता. मला व्हॉट्सअपला SMS करायचं, संपूर्ण पात्रता माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देईल. नंतरची पोस्ट आहे मल्टीस्किल वर्कर, याची जी पात्रता ते मागितली आहे 10वी पास आणि सर्टिफिकेट मागितलं आहे मेकॅनिक मोटर व्हीकल ट्रॅक्टर फ्रॉम इन्स्टिट्यूट ट्रेनिंग म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे 10वी पास आणि सर्टिफिकेट मागितलं. ITR सर्टिफिकेट जरी असेल तुमच्याकडे तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो, ठीक आहे. नंतर शेवटची आणि 7 नंबरची पोस्ट आहे ते स्टोअर कीपर टेक्निकल, याला जी पात्रता मागितली आहे ते मागितली आहे 10+2 म्हणजे 12वी
आणि हॅविंग स्टोअर कीपिंग नॉलेज रिलेटिव्ह आणि तुम्हाला स्टोअर कीपिंगचे जे नॉलेज असणे गरजेचं आहे, ठीक आहे. आणि 3 इयर एक्सपिरियन्स सांगितलं तुम्हाला स्टोर इस्टॅब्लिशमेंट, जसं तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव जर असेल तुम्हाला यामध्ये प्राधान्य मिळेल. तर अशा प्रकारे हे 7 प्रकारची पदे दिली आहेत आणि त्याची पात्रता दिलेली आहे. तुम्हाला सविस्तर पात्रता जर वाचायची असेल तर मला व्हॉट्सअपला SMS करायचा. हे संपूर्ण पात्रता माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेन आणि नंतरच हे फॉर्म भरल्यानंतर हे माहिती वाचल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. तर आता आपण याची पात्रता पाहिली कशा प्रकारची मागितली आहे. तर तुम्हाला यामध्ये काही अडचण जर असेल तर खाली मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देईन, त्यावर तुम्ही मला SMS करायचा. संपूर्ण माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देणार. तर आता आपण याची वयोमर्यादा पाहणार काय मागितली आहे. तर पहा, मल्टी स्किल्ड वर्कर याची जी वयोमर्यादा मागितली आहे ते मागितली आहे 18 ते 25 वर्षापर्यंत. फक्त मल्टी स्किल्ड वर्करची जी वयोमर्यादा आहे ते 18 ते 25 वर्षापर्यंत मागितलेली आहे. आणि जे इतर पदे आहेत म्हणजे इतर जे 6 पदे आहेत त्यांची वयोमर्यादा ठरवली 18 ते 27 वर्षापर्यंत. जे मल्टी स्किल वर्कर आहे त्याच्यासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आणि जे इतर पदे आहेत त्यांच्यासाठी 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. त्यात SC ST उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक आणि जे OBC उमेदवार त्यांना 3 वर्ष अधिक. लक्षात ठेवायचं की SC ST उमेदवारांना त्याला 5 वर्षाची सवलत राहणार आहे, म्हणजे त्यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि OBC उमेदवारांना 3 वर्ष अधिक राहणार आहे. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि पोस्टाने पाठवायची शेवटची तारीख किती आहे. तर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख किती आहे, 4 एप्रिल. 4 एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे, लक्षात ठेवायचं 4 एप्रिल. हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल. ती परीक्षा शुल्क आहे 50 रुपये. ओपन OBC आणि EWG उमेदवारांना 50 रुपये भरावे लागेल. तसेच SC आणि ST उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे. ओपन OBC उमेदवारांना 50 रुपये भरावे लागेल. तर हे जे परीक्षा शुल्क आहे हे तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे. त्यांची एक वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे पैसे भरायचे आहे. पैसे जे आहे कमांडंट GREF सेंटर पुणे 41-10-15 या खात्यात तुम्हाला ते पैसे जमा करायचे आहे आणि जे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट स्लिप मिळणार आहे ते तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे. तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि ते पत्ता पहा, कमांडंट GREF सेंटर दिगी कॅम्प पुणे 41-10-15 या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. हा जो अर्ज आहे हा तुम्हाला साध्या पेपरवर न पाठवता बॉन्ड पेपरवर पाठवायचा आहे. म्हणजे साधा आपला जो एपरचा पेपर असतो त्यावर अर्ज हा पाठवायचा नाही. तो पेपर तुम्हाला एक बॉन्ड पेपर असतो 75 GSM चा बॉन्ड पेपर असतो. त्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. तर त्यांची जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तो अर्ज तुम्ही डाउनलोड करायचा किंवा त्याची प्रिंट जी आहे ते डायरेक्ट बॉन्ड पेपरवरून काढून घ्यायची. तर अशा प्रकारे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO ची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता किंवा व्हॉट्सअपला मला SMS करायचा, संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.